आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांद शरदवाड येथे प्राथमिक कृषीपत्ती संघाची निवडणूक बिनविरोध. अध्यक्षपदी सुरेश खोत तर उपाध्यक्षपदी महावीर लडगे. निपाणी तालुक्यातील चांद शरदवाड येथे प्राथमिक कृषीपत्ती सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी प्रकाश धनगर यांनी जाहीर केले. नूतन अध्यक्ष म्हणून सुरेश खोत तर उपाध्यक्ष म्हणून महावीर लडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 21 जुलै रोजी सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली. सभेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी सुरेश खोत व महावीर लडगे यांचं एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर संघाच्या संचालकपदी बापूसो पाटील, नारायण हिरवे, सागर हवले, उत्तम कोरडे, सुरेश बन्ने, उत्तम कांबळे, मीनाक्षी रुपाळे, शालन पडियाळे यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश धनगर व दत्तचय शुगर संचालक श्रेणिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दत्त साखर कारखान्याचे संचालक श्रेणिक पाटील, महादेव पडलाळे, ए के बाळासाहेब पाटील, आर पाटील, अशोक पाटील, राजू खोत, काका खरपे, गजू मगदूम, डीजे शिवाजी रुपाळे, संघाचे व्यवस्थापक ए एस पुजारी, बाबासो मगदूम, सचिन पडियाळे, राजगोंडा पाटील, बाळासाहेब मट्टे पाटील आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चांद शरदवाडहून शिवाजी भोरे. पीएस सोसायटीच्या विलक्षण आज पार पडले. बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचं व हितचिंतकांचं आम्ही आभार मानतो. संचालक मंडळांच्या या कार्यक्रमाचं जे निवडणूक अधिकारी म्हणून प्रकाश धनगर यांनी बघितले त्यांचंही आम्ही संचालक मंडळांच्या वरती आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्त संचालक श्रीनिकांना पाटील, अरियन संचालक व ग्रामपंचायत सदस्य जयगोंडांना पाटील, आमचे संस्थेचे नूतन अध्यक्ष खोत सुरेश खोत व नूतन उपाध्यक्ष महावीर लडगे व सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित असलेले सर्व जनसमुदाय, आमच्या बेळगाव जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर साहेब व पत्रकार बंधूंनो, महादेवांना या पंचवार्षिक इलेक्शनसाठी आज बिनविरोध निवड केल्याबद्दल आम्हाला सपोर्ट देवेंद्रदा, सैनिक दादा, परत महादेवांना, ए के पाटील सर्वांनी, गावकऱ्यांनी व सभासदांनी आम्हाला सपोर्ट केला. मला ही सोसायटी बिनविरोध झाली त्यांचा मी ऋणी आहोत आणि इथून पुढे त्यांना घेऊन वर गावकऱ्या सर्व सभासदांना घेऊन आम्ही इथून सोसायटी वाटचाल करून मी गावी गेलो.